संघ की ओर से आज राज्यव्यापी आंदोलन किया जा रहा है। इसी तरह किसानों की विभिन्न मांगों को लेकर स्वाभिमानी किसान संघ की ओर से मुक्ताई नगर तालुका के पूर्णट फाटा में चक्का जाम आंदोलन किया गया। किसानों की फसल के लिए हमी भाव, कृषि के लिए 10 घंटे बिजली आपूर्ति, कपास के लिए 12,000 रुपए प्रति क्विंटल कीमत जैसे विभिन्न मांगों को लेकर आंदोलन शुरू किया गया था। इस स्थान पर कुछ देर के लिए जाम लगाया गया। मुक्ताई नगर पुलिस चौकी की व्यवस्था की गई थी। आज स्वाभिमानी शेतकरी संस्थापक अध्यक्ष माननीय राजू शेट्टी साहेब यांनी महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रावर चक्का जाम आंदोलनाची हाक दिली होती। त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज मुक्ताईनगर इथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले। तर यासाठी कापसाला 12,000 रुपये भाव मिळावा ही आमची प्रमुख मागणी होती। त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये सीएमईचा जो प्रकोप झाला होता त्याचे 44 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला असून चार महिन्यानंतरही मुख्यमंत्र्यांचे 3 वेळेस जळगाव जिल्हा दौरे झाले, परंतु शेतकऱ्यांना अजून सीएमईची मदत मिळाली नाही। त्याच्यानंतर मधुकर सहकारी कारखान्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील बहुशांत शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले 2017 पासून त्याची मदत म्हणजे जे रक्कम कारखान्याकडे साखर विकून होती 19 कोटींची त्याच्याही मोबदला अजून शेतकऱ्यांना उसाचा मिळालेला नाही। त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे फळ विमा काढला जातो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी प्रक्रिया कुठे राबवली जात नाही तशी प्रक्रिया जळगाव जिल्हा प्रशासन कृषी आयुक्तांच्या आदेशानुसार राबवत आहे की ज्या शेतकऱ्यांचे पुन्हा ती जिओटॅगिंग करून मागवत आहे। बहुतांचे शेतकऱ्यांचे सीएमओडे केडी खराब झालेली आहे, त्यांच्या लागवडमध्ये उपटून डबल लावावे लागले त्यामुळे त्यांचं ते दिसून येत नाही, त्यामुळे ती रद्द करण्यात यावी। ह्या तसंच वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांचं भरपूर नुकसान झालेलं आहे, त्या नुकसानीची भरपाई अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही। 1.5 वर्षापासून शेतकऱ्यांचे पैसे वन खात्याकडे प्रलंबित आहे। महावितरणकडून शेतकऱ्यांना दिवसा 10 तास अखंड वीज मिळावी, तसेच महावितरणने जे आता उन्हाळा लागलेला आहे व हे जर तुमचं महावितरण जे आहे शेतकऱ्यांना ब्लॅकमेल करते मागील थकबाकीसाठी त्यांचं वीज कनेक्शन खंड करीत आहे, ते वीज खंडणी तात्काळ थांबवण्यात यावी। यासह बरामपूर कृषी मंडळीमध्ये जे केळी जळगाव जिल्हा प्रामुख्याने केळी उत्पादक म्हणून ओळखला जातो, जे केळी पिकाचा भाव तिथे जो 3,000 रुपये क्विंटलाचा आपल्याला बोर्डा दिसतो पण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये इथे जे व्यापारी येतात ते तोच भाव कोडीमोल भाव 2,000-1,500 घेत आहे, 1,000 रुपयाची तफावत आहे। तसे बरामपूर कृषी मंडळीमध्ये जे शेतकऱ्यांची लूट होते ती थांबवण्यात यावी। तसेच सन्माननीय रविकांत भाऊ तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी जो बुलढाणा येथे मोर्चा काढलेला होता त्या मोर्चावरही अमानुष लाठीमार झाला होता, तर त्या लाठीचार्जची सखोल चौकशी करण्यात येऊन त्या पोलीस प्रशासनाची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे। या अशा विविध प्रलंबित मागण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सन्माननीय राजू शेट्टी साहेब यांच्या आदेशानुसार चक्का जाम आंदोलन करण्यात आले। NBCN न्यूज के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट।